हरिओम श्री राम अंबदनी। मी गणपत सिंग दत्तू इंगळे, राहणार उत्तूर, तालुका आजरा। मी फुल शेती करत होतो आणि शेती करत असताना असाच दसऱ्याचा कालावधीमध्ये 9 दिवस याचे होते आणि दसऱ्याच्या आधी वेळेच्या अभावी त्या फुलांचा जो हे होता तो भर लवकर आला आणि अशी आघाड लीला झाली, फुलं भरपूर आली आणि एक शेतकऱ्याचं टार्गेट असतं की बाबा मला येणारे उत्पादन माझ्या चिरदात चालवायचं असतो, हे चालवण्यासाठी मला फुलांचा फक्त आधार होता। हे आधार असताना रात्रंदिवस शेतकरी चिंतित असतो। झोपला असताना मी असं 4:30 मला बापू आले आणि तीनच वाक्य बोलले, तोडून टाक तोडून टाक तोडून टाक। गुरुवाज्ञा पाळायची आशेने मी शेतामध्ये गेलो, डोळ्यात टिपं पडत होती, जी फुले परमेश्वराच्या चरणावर वाहतात ती मी तोडून एका उकड्यामध्ये टाकतोय ही आशा मला नको पाहिजे होती, म्हणजे मला हे द्याय नको पाहिजे असं माझं वाटत होतं। पण गुरुवाज्ञा पाहून मी ती फुलं पूर्ण 4 दिवस फुलं काढून टाकली। 3 दिवस झाले होते दसऱ्या नवरोज असं 3 दिवस झाले होते। 3 दिवसानंतर परत मी औषधं मारली आणि 7व्या 8व्या दिवशी 9व्या दिवशी 3 दिवस जे फुलाला मला दर मिळाला तो इतर ह्याच्यापेक्षा जास्त मिळाला। म्हणजे बापूने मला अगोदर सूचित केलं की ते येण्यापूर्वी तू ते तोडून टाक, कारण तुला पुढे येणारा काळ हा घातक आहे, हे बापूने मला अगोदर सांगितलं। श्रीराम अंबज्ञ नाथ साहेब।